सुस्वागतम। आपल्या अशोक अण्णांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व आप्तेष्टांचे, स्नेहीजनांचे आणि सहकार्यांचे मनपूर्वक स्वागत। क्रीडा, सहकार, शिक्षण, राजकारण अशा विविध क्षेत्रांमध्ये मितभाषी, हसतमुख, सहजतेने वावर हे आपल्या अण्णांचं वैशिष्ट्य। अजात शत्रु असं त्यांचं व्यक्तिमत्व। अण्णांचा प्रवास नेमका कसा झाला, सुरुवात कशी झाली हे आपण पाहूया। 19 नोव्हेंबर 1941 रोजी वसई येथे मामासाहेब आणि जानकीबाई यांना पुत्ररत्न प्राप्त झालं, ते म्हणजे अशोक। निसर्गाच्या कुशीत नारळी पोफळींच्या बागांमध्ये अशोक हळूहळू मोठा होत होता। एक पैशाच्या गोळ्या घेणं, चिंचा पाडणं, पाडाचा आंबा पाडणं, शिवाशिव, काजू बियांचा, भेंडफळाचा डाव असे अस्सल ग्रामीण बाजाचे सध्या हरवलेले खेळ त्यांनी मुक्तपणे खेळलेत बरं का। रम्य ते बालपण सरलं आणि अशोक संस्कारांची शिदोरी घेऊन पुण्यनगरीत पुण्यातल्या भावे स्कूलमध्ये आणि नंतर सर परशुरामभाऊ महाविद्यालय म्हणजे SP कॉलेजला दाखल झाला। खेळांची उपजत आवड, ध्येय, चिकाटी आणि नारळीच्या थोप्यापासून बनवलेली बॅट अशोकला क्रिकेटच्या मैदानात घेऊन आली खरी, पण त्याला आवड होती गोलंदाजीची। भल्या भल्या फलंदाजांची आपल्या चेंडूने विकेट घेत अशोक महाराष्ट्राच्या रणजी संघात दाखल झाला। अशोक आणि माझा संबंध जास्त क्रिकेट मैदानावरच झाला। त्याची एकंदर बॉलिंग टाकण्याची पद्धत जी होती ती अलीकडच्या 2020 अगदी पूरक होती असं मला वाटतं। माझी खात्री आहे की जर त्यांनी कंटिन्यू केलं असतं क्रिकेट तो उच्च प्रकारचं क्रिकेट देखील खेळू शकला असता। फक्त एका खेळातच चमक न दाखवता बेसबॉल, हॉलीबॉल मध्येही अशोक कर्णधार झाला। खेळांमध्ये उत्तुंग यश मिळवत असतानाच सहकार क्षेत्रात मामासाहेबांचे हात बळकट होणं गरजेचं होतं, म्हणून अशोकनं खेळाचं मैदान सोडलं आणि सहकाराची धुरा खांद्यावर घेतली। सहकार क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रात मामासाहेबांना ओळखणार नाही असा माणूस सापडणार नाही। मामासाहेब ही व्यक्ती नसून संस्था आहे। मामासाहेब म्हणजे महाराष्ट्रातील सहकार शक्तीचं प्रतीक आहेत। लहान थोर, शिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत या सर्वांना बरोबर घेऊन कार्य कसं करावं हे मामासाहेबांच्या चरित्रातून शिकायला मिळतं। म्हणजे मामासाहेबांनी या कात्रज डेअरीचा पाया रचला आणि अण्णा हे त्याचे कळस झाले। 1982-83 दूध महापूर योजना डॉक्टर वर्गीस कुरियन, जे आज हयात नाही आहेत, त्यांनी सुरू केली आणि त्यामध्ये पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा समावेश झाला आणि दूध महापूर योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्याचा संपूर्ण कायापालट हा करण्यात आला। त्यामध्ये मशिनरीचं आधुनिकीकरण असेल, वेगवेगळ्या ठिकाणी औसरी आणि पाईट या ठिकाणी चिलिंग सेंटरची उभारणी असेल, मुख्य कार्यालयाचं स्थापना असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या अत्यंत व्यवस्थितरित्या पार पाडल्या गेल्या। कात्रज दूध संघ प्रगतीपथावर आणल्यावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 10 वर्ष संचालक आणि 2 वर्ष चेअरमन असं काम करताना अनेक महत्त्वाचे निर्णय अशोक अण्णा यांनी घेतले। चेअरमन झाल्यानंतर एक दूध संस्थांचे जे सभासद असतात, ज्या दूध संस्था असतात, जो शेतकरी असतो, त्या शेतकऱ्यांची नाळ या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जोडण्यासाठी त्यांनी सर्व शेतकऱ्यांची आणि दूध संस्थांची खाती ह्या जिल्हा बँकेशी संलग्न करून एक शेतकऱ्यांना या जिल्हा मध्यवर्ती बँकेबरोबर जोडण्याचा फार मोठा चांगला प्रयत्न करून एक अतिशय चांगला काम त्यांनी उभं केलेलं आहे। सेवाभावी वृत्ती
आणि व्रतस्थ साधकाप्रमाणे केलेली साधना साधना सहकारी बँकेतही अविरत सुरूच राहिली. सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील अशोकअण्णांची वाटचाल आपल्या मिठास वाणीनं आणि गोड स्वभावाने त्यांना भीमा पाटस आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यात घेऊन आली. संत तुकाराम कारखान्याच्या निर्मितीमध्ये आमचे अशोकराव असतील, मदनबाप पन्हा असतील, कृष्णराव भेगडे, ज्ञानोबा लांडगे, दिगंबर भेगडे आणि स्वतः आम्ही हे जिवंत स्मारक जे तुकाराम महाराजांचं झालं त्याचे हे खांब आहेत आणि या खांबातून हे मंदिर उभं राहिलेलं आहे. या मावळ्यांच्या भागामध्ये कारखाना 35,000 टनावर सुरू झाला, परंतु तोच कारखाना पहिल्या गळीत हंगामामध्ये भारतामध्ये एक नंबरचं गाळप हंगामचं सीझन आम्हाला या ठिकाणी मिळालं. सहकारातून उद्धार हा मूलमंत्र जपत राजकीय मैदान गाजवण्यासाठी अशोक अण्णारूपी उपयुक्त फलंदाज निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आणि यशस्वीही ठरला. 1985 मध्ये अशोक अण्णा मुळशी विधानसभेचे आमदार झाले. विशेषतः काही भागामध्ये रस्तेच नव्हते आणि मग पाणी मिळालं पाहिजे, रस्ते झाले पाहिजेत, लाईट लागली पाहिजे, याच्यासाठी निर्णय खात्याशी चर्चा करून त्यांच्या मिटिंगा घेऊन पाण्याचा प्रश्न कसा सुटेल ह्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं. मुठखोऱ्यामध्ये पाणी मिळायचं नाही, मुठखोऱ्यामध्ये एक बंधारा बांधला गेला, त्यानंतर धरणाचं काम सुरू झालं आणि जे आता टेमघर धरण आपण जे म्हणतो जे पुण्यासाठी केलं त्या धरणाचं भूमिपूजन पवारसाहेबांच्या हस्ते मी आमदार असताना झालं. त्यावर नाना नवले खासदार होते. जवळजवळ 80-85% पाणी योजना ह्या माझ्या काळात पूर्ण झाल्या मुळशी तालुक्यात आणि हवेली तालुक्यात. मला एक आनंद होतो की सेंट्रल रोड फंड त्यावेळेला आवश्यक होता आणि काही बांधकाम खात्याचे अधिकारी दिल्लीला माझ्याकडे येऊन बसले होते खासदार असताना आणि त्या प्रयत्नामुळे जवळजवळ 12 कोटी रुपये त्या रस्त्यासाठी मंजूर झाले आणि त्यामुळे तो रस्ता जलद गतीने पूर्ण झाला आणि आज आपण कोकणात तिथून जाऊ शकतो. राजकीय उलथापालथ होते, पद येतात आणि जातात, पण मातीशी जोडलेली नाळ, जनकल्याणाची आस आणि सेवेचा ध्यास हा मात्र कायमच राहतो. आपले अशोकांना हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण. मामासाहेबांच्या समन्वयवादी दृष्टिकोनातून अण्णांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेलं कार्यही तितकंच मोलाचं आहे. मामांच्या प्रेरणेने अति दुर्गम आणि आदिवासी गरीब मुलांसाठी शैक्षणिक कार्य सुरू करावे म्हणून मामासाहेब मोळ शिक्षण संस्थेची स्थापना झाली आणि या स्थापनेच्या अनुषंगाने काम करत असताना दुर्गम आणि अतिभागामध्ये जवळपास 26 माध्यमिक विद्यालय या संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेली आहेत. एक ITI, एक अपंग कल्याण केंद्र आणि त्याचप्रमाणे वसतिगृह अशी शाखा पुणे, नाशिक, नगर, बीड या भागामध्ये सुरू केलेले आहेत आणि हे काम करत असताना गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं म्हणून संस्थेचा आजतागायत प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. की मामासाहेब मोळ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना आजतागायत त्या संस्थेमध्ये 14,000 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत अशा प्रकारचं काम अण्णांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. मला आठवतं की शाहू महाराजानंतर महाराष्ट्राची कुस्ती जतन करण्याचं सांभाळण्याचं काम माझं श्रद्धास्थान असलेले आणि स्फूर्तीस्थान असलेले स्वर्गीय मामासाहेब मोळ यांचं कुटुंब यांनी संपूर्ण कुस्तीसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशोक मामाचाही फार मोठा वाटा आहे. त्याचप्रमाणे मामासाहेब नंतर त्यांची कायम स्मरण राहावे म्हणून ज्या आमच्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वार्षिक अजिंक्यपदाच्या स्पर्धा होतात आणि गादी आणि मातेवरील जो वरच्या गटाचा मल्ल येऊन तो महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीसाठी लढतो त्याच्या स्मरणार्थ अशोक मामांनी
चांदीची गदा कायमस्वरूपी त्या ठिकाणी बहाल करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते स्वतःची चांदीची गदा घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहतात. आत्तापर्यंतच्या वाटचालीत मोठी पदं भूषवून सुद्धा लक्ष्मी कृपेची अपेक्षा कोणाकडूनही केली नाही, मात्र देवी सरस्वतीची विद्येची उपासना आजही कायम आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे आपल्या अशोकांना आज वयाची 75 पूर्ण करीत आहेत. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर बॅट्समन नॉट आऊट ॲट 75. अण्णा वयाची सेंचुरी पूर्ण करतील तेव्हा आपण नक्की भेटू. माझी खात्री आहे की अशीच त्याने प्रकृती ठेवली तर सेंचुरी करायला काय हरकत नाही. माझ्या त्याला हार्दिक शुभेच्छा. जिद्द सचोटी, धडाडी आणि कनवाळू वृत्ती, पददलितांशी जोडली जन माणुसकीची नाती, शिक्षण सहकार क्रीडा क्षेत्रात कर्तृत्वाचं पान, अमृत महोत्सवी अशोक अण्णा आम्हास तुमचा सार्थ अभिमान. आपले अशोक अण्णा मोहोळ अमृत महोत्सव गौरव समिती. आनंदाच्या धारामध्ये सचैल नाते आहे, माझे मन गाते आहे, माझे मन गाते आहे.